36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कळवण तालुक्यातील श्री गणेश खेडगाव येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे एक जागरूक देवस्थान असून त्याची जगभरात नावलौकिक आहे। सिद्धिविनायक म्हणजे उजवी सोंड आहे। सालावतप्रमाणे या गावात दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सव साजरा केला जातोय। गावातील आणि पंचक्रोशीतील सर्वच लहान मोठे नागरिक उपस्थित असतात। माळाचा पैठणीचा मान सौ श्रद्धा विशाल वाघ यांनी पटकावला। यावेळी गावातील राजेंद्र पगार, सतीश पगार, योगेश पगार, गोकुळ वाघ, सुनील पगार, हेमंत पगार, संदीप पगार, सागर भांबळे, उमेदवार हर्षद पगार, सुदर्शन वाघ, कृणाल वाघ, निलेश वाघ, गोरख वाघ, मनोज वाघ, अतुल वाघ, गणेश वाघ, मयूर पगार, रुपेश पगार, अनिकेत वाघ, ऋषिकेश वाघ, तन्मय पगार, शशिकांत पगार, हर्षल पगार, कृष्णा भांबळे तसेच सरोज भांबळे, पियुष वाघ, दर्शन आयरे, कार्तिक वाघ, तेजस वाघ, रितेश आहेर, निलेश पगार, मनोज वाघ, चेतन वाघ, दीपक वाघ, सचिन पाटील, गणेश पगार, रोहित पगार, मंगेश पगार, प्रशांत पगार आदी गावातील लहान थोर मंडळी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती। साखरेचं पोतं दाबणाने उसवलं, साखरेचं पोतं दाबणाने उसवलं, प्रकाशरावांनी मला पावडर लावून फसवलं। बँड वगैरे किंवा फटाके वगैरे गुलाल वगैरे न उधळता किंवा अन्नदान करता आणि असं खूप छानसा कार्यक्रम राबवता इथे दरवर्षीप्रमाणे। सर तुम्ही गेले 3 वर्ष आभार मानतो या मंडळांना, कारण 3 वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम पहिल्या वर्षी आम्ही भेट घेतो, मागच्या वर्षी खेळ मानाचा सगळ्यांच्या अग्रस्थ हा कार्यक्रम परत एकदा इथे या ठिकाणी बोलवला। कारण सर्वांचं प्रेम, गणेश भक्तांचं प्रेम, महिलांचा प्रतिसाद, यातून एकच गोष्ट आहे, महिलांना सुद्धा नेहमीच चूल आणि मूल स्वयंपाक करायचा, डब्बा बनायचा, कामाला जायचं, या सगळ्या गोष्टी असतील, यातून ताणतणाव मुक्त व्हावं यासाठी पैठणी खेळ हा खेळ आहे, मनोरंजक आहे, पण यातून त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, महिलांनाही संधी मिळावी यासाठी मला मंडळाने कार्यक्रमाला बोलवलं आणि मंडळाने हा उपक्रम केला त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो। आणि आज भरगत असा प्रतिसाद चांगला होता आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा डीजे नाही, गुलाल उधळण नाही, अतिरिक्त खर्च नाही आणि महाप्रसाद। हे न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे, कळवण।